As part of the anniversary celebration, GoAndSave would like to thank its customers chance to win unlimited prizes worth lakhs of rupees for 1,000 labels, a swanky headphone, 5,000 labels, a toast maker, 8,000 labels, trendy bicycle, 12,000 labels, latest mobile phone. For 20,000 labels, you get a chance to win 8 grams 24 karat gold coin. For more details, call 777-00-80104. नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमका सगळ्यांक राजेशीचो मैमोगाचे येवकार. सिरे पोयाच्या मुखेल खबरो. 5 नगरपालिकांचे मतदान झाले. कोविडाक लागून कमी प्रतिसाद. कोविड पेशंटांनी पीपीई किट घालून केले मतदान. निकाल 26 तारखेर. पाचवे नगरपालिकांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार निवडून घेतले. सदानंद शेठ तानावडे हांनी उक्तायलो विश्वास. एक बदल घडवून हाडपा खातीर सगळे लोक मतदान करतले. संकल्प आमोणकर हांचे म्हणणे. आता खबर विस्तारान. 5 नगरपालिकांचे मतदान शुक्रारा झाले. कोविडाक लागून कमी प्रतिसाद मेळ्ळो. म्हापशा, मुरगाव, मडगाव, सांगे आणि केप्यां नगरपालिकांचे मतदान झाले. तसेच दोन कडे पंचायत वॉर्डा खातीरही पोटवेचणूक झाली. सांजे मेरेन 71.47% मतदान झालं. सांजे 4-5 मेरेन कोविड पेशंटांनी पीपीई किट घालून मतदान केले. मडगाव सोडले जाल्यार सगळेकडे सुरळीत मतदान झाले. निकाल 26 तारखेर जातलो. वडांनी आम्ही पहिले असा सुरुवातीपासून जो आमचा चॅनल असा चॅनला घरगुत असं पॉसिबल ओपन दिलं असा. आणि आज अनेक पोटी प्रूव जाता की जशी ज्या पद्धतीने जिल्ह्याचे इलेक्शन गेले, जिल्ह्याच्या इलेक्शनात सुद्धा असा भरीव पाठिंबा लोकांनी मिळवला आमच्या पक्षात दिला होता. त्याचप्रमाणे आज जे पॅनल आमचे असले, आज कोविडाच्या महामारी भितर सुद्धा लोक भायर सरले मोठे प्रमाण मतदान केले. आणि कालच लोकांनी सांगितलं जे लोकांनी असे अवेअरनेस करीत असले आणि सोशल डिस्टन्सिंग जे पालन करपाक जाय, सॅनिटायझर लोकांचा कल जो आसलो तो आमच्या पॅनला बरोबर आज लोकांनी दाखवून दिले आसा की ज्या कडेन डेव्हलपमेंट जाता, काम जाता, कार्य जाता, ताका लोक साथ दिता. आणि ह्याच वॉर्डात जे नांव आसा, ज्या वॉर्डा भितर हांव आसा, जयेश नायक आमचो ऑफिस चेअरमॅन, तो आज काय जॉब बंद नसले कारण कालच्यान ॲडमिट आहे. तरी देखून त्यांच्या असं कार्यकर्त्यांनी हा इतकी सुद्धा त्याच्या आपल्याला राहून जे स्वतः कार्यकर्त्यांनी आणि वोटरांनी आज तशेंच हेराय वडांनी, हेराय वडांनी आज पळयता की पयलींचे कार्यकर्ते आतांचे कार्यकर्ते एकठांय जावन काम करता. सगळो कार्यकर्ते जोश आयज आमकां ह्या इलेक्शनाक म्हणून म्हाका स्वता वेगळो कांय प्रचार करचो पडूंक ना किंवा वेगळो वोट मारचो पडूंक ना. कित्याक आमचें काम म्हणजे सगळीं जागी लोकां बरोबर आसता. ए पार्टी आम्ही काँग्रेसचा जे पॅनल केला दोला जिकून येतले आणि केप्याक तुम्ही जिकून येतले म्हणला की पॅनलाक तुम्ही दोला विजन किती असा केपेकर आमचे दोन विजन आहे, डेव्हलपमेंट आणि आमगेले भुरग्यांक कितें तरी एक एम्प्लॉयमेंट दिवपाक. सो हे आमगेले मेन विजन आहा. सो कितें तरी डेव्हलपमेंट करपाक आणि हे कितें डेव्हलपमेंट जे कितें दिसती पडटा कंपाऊंड वॉल फुटपाक हांव पूण तो हिंगा न्हू गांवचो भायर म्हणून दुसऱ्यांक विचारपाक शकता हेजो फायट कितले जातो आनी कितल्या जाणांक फायर लोक त्रास जातले. ते हेका आतां थंय लायट्स गायले कंपाऊंड वॉलान, तेजे इलेक्ट्रिसिटी बील येतले, ते कोणाक टॅक्स पेयराकी पयशे येतले, तेजो फायट कित्याक. हांव कितें म्हणा, आमगे देवसा हे गांव हांव जेन्ना भोंवतालो थिंगा लोकां घरांत टॉयलेट न्हय, लोकांक उदक ना, हे पयशांनी जर समज जर तें तरी डॅवलपमेंट केलें आज 10 लोक ताजे वरां पडना नासतलो. हें तरी केलां तेणें, हें तरी केलां तेणें सुपरफिशियल डॅवलपमेंट. हे मेकअप जस कोताय तोंडाक भितर कितें आसा तें कोणाक खबर आसना. तसलो हो डॅवलपमेंट, हेका डॅवलपमेंट म्हणून हें फकत 10 लाखांक टेंडर जाल्यार 40 लाख टेंडर काडप, काम करप आनी बाकी उडोवप खावप हेंच जाल्लें इतले ते मुन्सिपाल्टी. आनी हें आमी बंद करतले, करप्शन बंद करतले. एटलिस्ट इट हॅज इनिशियली इट वॉज व्हेरी लो,
But now in many places it has touched around 35-40%. I think it may touch between 50 to 60, anywhere between 50 to 60. Agar is not ekdam bara. Across the, see, there is a total resentment against the BJP government because of its insensitive and irresponsible approach. Even towards the fundamental right of right to life. Oxygen na munod log marta lagle, akhya desha. How do you justify this? Sabya khabar ajina ki second wave is coming. What was the BJP government doing? It could not control it. Pache, look, pache, पिक्चर पळेत झाला असे दिसता वातावरण बाहेर की बॉडी वाचपाक जागो ना ऑक्सिजनाची शॉर्टेज ऑक्सिजना लागून लोक पडता एकल्याचो काढून दुसऱ्याक दिता अशी परिस्थिती आज झाल्या गोंयात सुद्धा हेच वातावरण हा गोयची परिस्थिती किती हा कोविड पॅन्डेमिक कशा पद्धतीने हॅन्डल करता हा पळया सगळेकडे रूम फुल म्हणता पैकी मिनिस्टर चांगला आरटीपीसीआर टेस्ट कंपल्सरी करा भायल्यान भितर येतात तांकां विथ अदर स्टेट्स येवटा एक बुलेटीन काढा सगळ्या दिया खंय कितले बॅड आसा ते कोण धांवता बाबडे कोण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत धांवता थंयच्यान कोण जे धांवता थंय बॅड ना म्हणटा हांगा बॅड ना म्हणटा कोण प्रायव्हेटा वता एटलीस्ट यू मस्ट गीव डिटेल्स ऑफ ऑल द स्टेटस वेअर हाव मेनी बॅड्स आर अवेलेबल वॉट इज द क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन अवेलेबल वॉट आर द नंबर ऑफ इंजेक्शन अवेलेबल सो दॅट देर इज नो रुमर देर इज नो कन्फ्युजन इन द माइंड्स ऑफ द पीपल म्हणून म्हाका दिसता पीपल आर गोईंग टू वोट अगेन्स्ट दीस रिझेंटमेंट दीस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड हांव डिमांड करतालो की कोविडाच्या पॅन्डेमिका लागून टॅक्सीवाले रिक्षावाले खाजेकार चणेकार पायलट हांच्या खातीर एक पॅकेज घेऊन काल म्हाका वाचून अशें हांव दिसलें की हांव हांगा डिमांड करता आनी तातले पॅकेज महाराष्ट्रा गव्हर्नमेंटान दिले 780 कोटीचे कितले पॅकेज दिवप आनी आमच्या गव्हर्नमेंटान 100 कोटीचे पॅकेज दी म्हणून सांगलें तांकांय कितें दिवप ते दिवपाक तांचे कडेन वचून जायना लोक आतां आनी त्रासा पळय अशे परिस्थितीन देर इज अ रिझेंटमेंट टॅक्सीवाले रस्त्यार आसा टिचर्स आसा रस्त्यार सगळे जाण रस्त्यार काल परवरे उदक ना 4 दीस म्हणून लोक रस्त्यार अशा वातावरणात ही इलेक्शन जातात म्हाका खात्री आसा की मडगांव सिवीक अलायन्स वील गेट क्लियर मेजॉरिटी पीपल ऑफ मडगांव वील गीव क्लियर मेजॉरिटी टू द कॅन्डिडेट्स ऑफ मडगांव सिवीक अलायन्स नॉट ओनली मडगांव बट अक्रॉस द स्टेट वेर एवर इलेक्शन वेदर इट इज इन पेंजी वेदर इट इज इन वास्को वेदर इट इज केपे ऑर सांगे आय एम शुअर दॅट पीपल वील गीव मेजॉरिटी ब्युरो रिपोर्ट प्राइम पाचूय नगरपालिकांनी कोरोना महामारीच्या फाटभुयेर मतदान कमी जावे मात भाजपाचे मतदार हे व्हड प्रमाणात भार सरल्यात आनी ह्या पाचूय नगरपालिकांनी भाजपाच्या पुरस्कृत उमेदवारांकूच बहुमत मेळटले आनी पाचूय नगरपालिकांनी भाजपाचेच उमेदवार निवडून येतले अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटानावडे हांणी म्हळां. विरोधकय आपले परी यत्न करतात मात आमकां मातूय फरक पडटलो अशें दिसना जैथे आमचेच असतले असो विश्वास आपणांक आसा अशें ते मुखार उलयले. एकंदर म्युनिसिपालिटीच्यो निवडणुका ज्यो 5 निवडणुका आज जातात ताच्या भितर म्हापसा मडगांव मुरगांव सांगे आनी केपें अशे 5 म्युनिसिपालिटी ह्या 5 म्युनिसिपालिटी भितर म्हापसांग हांगासर 20 वॉर्ड आसात वास्को मुरगांव म्युनिसिपालिटी 25 मडगांव 25 केपें 13 आनी सांगे 10 ह्या सगळ्या हातून आज निवडणूक जाता. एकंदर जर पळयलें जाल्यार म्हाका दिसतालें की वोटींग थोडीशी तशी कमी जातली एवरेज बाकी लास्ट टायम जिथे 90% 80% अशी जावची ना पण त्यातले ते ज्या तरेन हांवें पळयलें त्या प्रमाण पळयलें जाल्यार आमचे वोटर मोठ्या प्रमाणान भायर सरतात आमचे वॉर्डांतले ते उमेदवार मागीर ते सगळ्या भागांतले हांव रिपोर्ट घेतना पळयतालो हांव थोडे कडेन हांव सकयल देंवून पळोवना पण ओवरऑल गाडयेन ज्या वेळार हांव पळयतालो सगळे कडेन फिरताना म्हापसा आसत मडगांव आसत जाल्यार बऱ्या प्रमाणान लोक भायर सरतात अशें एकंदर चित्र आसा. हांव आतां आमचे मंत्री मिलिंदबाब नायक मॉवीन गुदिनो काल्लूस हांचे कडेनूय वास्कोचो रिपोर्ट घेतिल्लो तेंचे म्हणणें आसा की एकंदर बरें वातावरण आसा. हांव केपें आमचे डेप्युटी सी एम बापू कवळेकर हांचे कडेन उलयलो आनी सांगेर आमचे सुभाष फळदेसाय आमचे आदले आमदार हें सगळें एकंदर सिच्युएशन बरें दिसता. स्वता म्हापसा हांव स्वता आमदारूय म्हजे बरोबर आसलो म्हापसा आनी मडगांव हांव तशें थोडेशें पळयलें लोक नंतर लक्षांत आयलें की बऱ्या प्रमाणान एकंदर वोटींग जी आसा ही भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार हांकां बऱ्या तरेन वोटींग जातली आनी 5 म्युनिसिपालिटी भितर
भारतीय जनता पार्टीचे पॅनलां जी आसात पुरस्कृत पॅनलां ही निवडून येतली अशा तरेचे चित्र एकंदर म्हाका दिसता. की प्रत्येक निवडणूक ही वेगळी आसता, म्हणजे असेंब्ली वेगळी, लोकसभा वेगळी, जिल्हा पंचायत वेगळी, म्युनिसिपालिटी वेगळी, ग्रामपंचायत वेगळी, प्रत्येक निवडणूक ही वेगळी. आणि आम्ही पळयताना खंयचीच निवडणूक तेका आम्ही कंपेरिंग करनात. आणि आम्ही सगळ्या निवडणुका, प्रत्येक निवडणुका ही आम्ही जिंकूंक जाय म्हणून लढयतात. आणि तीच आम्ही प्रत्येक निवडणूक फायनल म्हणून लढयतात. खंयचीच आमची सेमी फायनल, क्वार्टर फायनल अशें आम्ही मानिनात. आमकां पूर्ण कॉन्फिडंट आसा आमच्या गोंयच्या लोकांचेर, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वेलविशरांचेर, आमच्या कार्यकर्त्यांचेर आणि आमच्या नेत्यांचेर. ह्या आधाराचेर, त्यांच्या हाचेरूच आम्ही हे सगळो विजय हो प्राप्त करपाक शकता. आणि म्हाका कॉन्फिडंट आसा की आम्ही हे पांचूय म्युनिसिपालिटी हे कॉन्फिडंटली जिंकतले, इतलो म्हाका ठाम विश्वास आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स, पणजी. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो, परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्याशिवाय, दॅट इज अ बीच, तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा. आणि हेच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक, हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट, ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर, मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड, आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन जो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष्य वाढता, दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां, घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसव उपरांत तुमगे येवकार. आतां पळय फुडल्यो खबरो. मुरगांव नगरपालिका निवडणुकेक मतदार व्हडा प्रमाणांत भायर सरले.
सकाळी मतदानाक सुरवात जाल्यार तेन्नाच्यानच लोकांनी रांग उलयल्ल्यो. मतदान मात्शें संत जालां, मात मतदान बरें जाता म्हूण वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा उलयले. मुरगांव नगरपालिके खातीर 1 ते 9 वॉर्डांनी चडांत चड मतदान जातलें. लोक एक बदल घडोवन हाडपा खातीर सगळे लोक मतदान करतले म्हूण ह्या वेळार गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर उलयले. Yes, sir, have you taken an overview of all of your panel candidates? How is their response? See, I have said 12 by 12 we are winning and still I am saying 12 by 12 we are winning. Tatun response bara asa ani Murmagh Goa constituency maka 100% guarantee asa ki maximum je voting jatale te anga amcha Murmagh Goa constituency jatale ward number 129 ki angle lok sagle jan ravla kare ek change hadpak lagun ani change hadpak lagun lok sagle jan full fledged openly bahir sarkele voting lagun yon thaisar vote karkele. फर्स्टली सांगचें म्हटल्यार जो हो आमचो स्पॉट आसा विद्या मंदीर स्कूल तो खूब ल्हान पडटा पळोवपाक गेल्यार. आमचो जो वॉट 25 आसा तितून 3 पार्ट आसा 2629 वोटर्स आसा आमचे. सो जाला कितें 25 A B C म्हटल्यार 3 लायनी आसपाक जाय आसलेल्यो आनी खंयसर सद्या दोनूच लायनी आसा तेवूय कंजेस्टेड आसा. आनी सेकेंडली जे आमचे जाणटे सिनियर सिटिजन जे येता पळय तांकां भयंकर त्रास जाता. आतां सद्या पळय आजून 9 जावना पूण हांगासर खूब त्रास जाल्ले आसा. आनी दुसरें सांगचें म्हटल्यार आज प्रायवेट कामगारांक हॉलिडे ना त्या खातीर जे लोकांची दांदळ जाल्ली आहा ते बेगिना येयले बेगिना वतले म्हटल्यार तांकां लायनीन खूब भयंकर त्रास जाल्ले आहा. येयले भायर सरले आतां सकाळ फुडें जे आमचे सारके स्ट्रॉंग सपोर्टर आसलेले तेंच्यांनी लोकांक भायर काडून वोटींग जालां आनी मागता आनीकूय येवपाक आहाय सद्या लायन ओडली आहा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. म्हापशा नगरपालिकेच्या निवडणुके खातीर लोक व्हडा संख्येन भायर सरिल्ले दिसून आयले. म्हापशांत 20 वॉर्ड आसात. सरकारान घालून दिल्ल्या मार्गदर्शक तत्वाचें पालन करून लोकांनी मतदान केलें. सकाळी 8 वरां सावन लोकांच्यो मतदान केंद्राचेर रांगो पळोवपाक मेळ्यो. कोरोनाचो भंय आसलो तरी व्हडा संख्येन मतदान करून घरासावन भायर सरले. सोमारा मतमेजणी जातली. खरें म्हळ्यार वेंचणूक ऑक्टोबरांत जावपाची आशिल्ली मात ती मुखार वचत गेली. फाटल्या 6 म्हयने सावन नगरपालिकांक कावन्सील ना. आमकां नगरपालिकेची गरज भासता. म्हापशा पालिकेक भाजपा पुरस्कृत पॅनलाचे 20 उमेदवार निवडून हाडपाचो आपणालो यत्न आसतलो. निदान 16 तरी येतले अशें म्हापशेचे आमदार जोशुआ डिसोजा उलयले. वी हॅव बीन विदाऊट अ म्युन्सिपॅलिटी फॉर द लास्ट 6 मंथ्स. सो खंय तरी आमकांय गवर्नन्सा खातीर एक खंय तरी आमची एक म्युन्सिपल बॉडी आसा ती आमकां खंय तरी जाय. वॉट हॅपन दीज डिसिजन यु नो इन इंट्रस्ट ऑफ पब्लीक डू नॉट हॅपन ती एडमिनिस्ट्रेटर लेवलाचेर ती तशी चलता. कितें आसा आमकांय गरज आसा की थिंग शूड गेट बॅक टू नॉर्मल. सेकेंड वेव आसना कारणाक आमकांय खंय तरी एडमिनिस्ट्रेशनाचो आदार जाय पडटा. सो तांकांय कावन्सिलराचे आदार जाय पडटा. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट दॅट वी ऑल्सो हॅव रिप्रेझेंटेशन. सो त्या कारणाक सरकारानूय डिसिजन घेतले की हे जावचे आनी सोपचे म्हणून. वी हॅव ऑल्सो पोस्टेड तसो लावन वोटींग जे जाता ते म्हापशान बरे वोटींग जातात. देर इज नो डाऊट अबाउट इट. प्रत्येक फावटी लोक भायर सरता वोटींगात. आमी जे प्रचार केला त्या प्रमाणे लोकांनी सांगला की आम्ही येतले किती आम्ही वोटींग करतले आणि तुमचे पॅनल किती घेऊन येतो. आम्ही टार्गेट केला 20 out of 20. तरी असताना एक फाटल्या फावटी 16 सीट्स आयले. आमचे 2 वॉर्ड आसा वॉर्ड नंबर 7 वॉर्ड नंबर 8. आम्ही आमचे बूत आसा हांगा पोलिंग बुथीस SFX आणि 2 वॉर्ड नंबर 8 हांगा पॅनल आसा. तशेंच आमचे वॉर्ड नंबर 7 सतीश गोगांव इज अ कॅन्डिडेट आनी त्या वटेन मालीन डिसोजा. यो वी हॅव 2 आमचे बुथ्स जे ITIच्या फाटल्यान आसा. ओके सो आमचो इलेक्शन एजंट बाब फ्रँकी आसा हांगा आयलो आसा. एन्ड एट द मोमेंट द वोटींग इज गोईंग ऑन. पीपल आर कमींग आउट बट आय थिंक इट्स ऑलमोस्ट अबाउट 30-40% वोटींग इज टेकन प्लेस. सो वी होपफूल दॅट द पीपल कम आउट. कित्याक ह्या पॅन्डेमीक महामारी खातीर लोक मातशे फाटी फुडें चल्ले आसा. पण तरी आसतना आमचे पोलिंग एजंट बाब फ्रँकी आनी आमचो काल आसा काल एज अ पोलिंग दॅट ते प्रयत्न करता लोकांक भायर काडपाचे. एन्ड थिंग्स आर वर्कींग ओके इन द डिरेक्शन वॉट वी आर प्लॅन केले ते प्रमाणे चालू आसा. सो वी होपफूल दॅट ऑल द पीपल कम आउट मेंटेन द SOPs एन्ड बाय इवनिंग वील नो एक्झॅक्टली वॉट वील बी द पर्संटेज एन्ड देन 26
We will know the results on the 26th of this month. वोटिंग जे जाता पळय म्हणजे सकाळी बरे फास्ट आसलेले मदी मागीर एकदम वोटिंग स्लो जालें पण आता वोटिंग जे जाता पळय वोटर्स येता पळय इट इज सॅटिस्फॅक्टरी आहा बोथ सायड्स हाउसिंग बोर्ड आनी डांगी कॉलनी वी आर होपींग दॅट दी वोटर्स फ्रॉम डांगी कॉलनी वोट जास्त जावचे अशें दिसता कारण हाउसिंग बोर्डाचे लोक आसा पळय ते जास्त अशे येवचे कित्याक ते थोडे लोक तरी म्हाका दिसता क्वारंटायन जाल्लेले आसा आनी ते येवंक शकचे ना आनी देर आर थ्री कँडिडेट्स एक्च्युली फोर कँडिडेट्स पण डांगी कॉलनीन दोन कँडिडेट्स दोन हाउसिंग बोर्डान टू कँडिडेट्स देर इज लायकली अ वूड ऑफ स्प्लिटींग ऑफ वोट्स अँड वी मे गेट आय एम इंडिपेंडंट कँडिडेट ऑफ वॉर्ड नंबर सिक्स अँड टू मी वोटींग इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी I'm happy with the voting, what is going on, especially in Dangi Colony. तुमच्या हातून वाटारान समस्या अशी किती असा समस्या म्हणजे हांगा डांगी कॉलनीन ते गार्डन असा ते कोसाळा ते अपग्रेड करूंक जाय आणि गटर असा ते बांधून घेऊक जाय कित्याक पावसान उदक सगळे हे जाता आणि लोकांच्या घरांनी लोट वयता उदकाचे तुम्ही इंडिपेंडंट शी रावल्यावर खंयच्या पॅनलाक सपोर्ट कित्याक करूंक ना वॉर्ड सिक्साचे उमेदवार म्हाका फ्रंट जो आसा ताचे उमेदवार हांगा गेली 25 वर्सां हांव रावतां आमच्या कॉलनीन सो जी जो लोक आसा तो इतलो सपोर्टीव आसा म्हाज्या खातीर की त्याच्या खातीर वोटींग सुद्दां तुमी पळयता आसतले बाकीच्या बुथार मातशें कमी आहा पूण आमच्या हांगल्यान सकाळच्यान लायन चालूच आसा सो कोविडाच्या ह्या पॅन्डमीक काळांत सुद्दां जर इतले लोक येता जाल्यार खंय ना खंय हो आमचे वयलो मोग म्हणूनच ते येता प्रत्येक कँडिडेटा वयले हांव म्हणटा अशें न्ही की म्हाज्याच मोगान येता प्रत्येक कँडिडेटाच्या मोगान हांव वोटींग खुबशीं विकास कामां आमची उरल्यान उरल्यान हाचो अर्थ असो कितें की बीजेपी सेंटराकूय आसा बीजेपी आमच्या स्टेटीनूय आसा सो त्याचो फायदो खंय ना खंय तरी पक्षा तर्फे रावल्या कारणान म्हाका जातलो अशें दिसता आनी ह्या वाठारांतली जितली उरलेली कामां आसा जी एक्स काउन्सिलरान आमच्या केल्यान चडशीं कामां आनी ती कामां जी उरल्या ती करपाचो खंय तरी हांव प्रयत्न करतले पयलें जाल्यार वोटर्स टर्नआउट बरें आहा पण मातशें वोटींग स्लो जाल्ल्या कारणान व्हडली क्यू लागलेली आसा एका बूथ नंबर 16 ऑलरेडी 143 वोटींग जाल्लेली आहा आनी बूथ नंबर 15 आतां 69 जाल्या तर तशें पळयलें जाल्यार बरो आहा प्रतिसाद लोकांचो हांगासर हांव लोकां कडेन अपील करतां की तेंच्यांनी चडांत चड भायर सरून वोटींग करपाची आनी आपलो डॅमोक्रेटीक रायट एन्जॉय करपाचो कोविडा खातीर बी कितें वोटींगाचेर बी कितें स्लायटली इम्पॅक्ट पडूंक शकता तशें दिसता कितें कोविडा खातीर लोक मातशे भायर सरपाक फाटी फुडें जाता पण तरी आमी अर्ज करता लोकांक कितें भायर सरा आनी वोट करा म्हणून उमेदवार वॉर्ड नंबर 6 गणेशपुरी आनी डांगी कॉलनी एरियांतले आजचे मतदान सेंट झेवियर कॉलेजीन हांगासर आमी आतां हांगा आसा सकाळ पासून 8 जाल्ल्याक आमी पळयता बरीचशी गर्दी तितूंसून जाणटी भुरगीं म्हणून हांकां आयज हांगासर आयिल्ले आसा कोविडाच्या काळार इतले वातावरण तंग आसताना सुद्दां एक समाजांत कितें बदल घडोवंक जाय प्रगती घडोवंक जाय असो उद्देश धरून आज सगळीं जाणां घरांची भायर सरलेली आसा खूब बरें दिसता पळोवन की खंयसर तरी ही जाण आसा खंय तरी बदल जावंक जाय खंय तरी विकास जावंक जाय आनी त्या खातीर एक पावल उखल्लेलें आसा आमच्या जाणट्यांनी आज जाणटी म्हणटा ती घरा भायर सरपाक धजाना पण कितें तरी बदल खरोच घडोवंक जाय अशी तेंची ती धारणा आसा आनी प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगावकर म्हापशे आता घेऊया व्यवसायिक विसर दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क Welcome to a very special episode of Guest Editor. इस्तानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेंपण सिद्ध केलां.
जो मनीस येता तो कलंगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि ह्याच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट प्राइम सहेली मेगा इव्हेंट प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळो नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसा उपरांत तुमकां येवकार पळय मुखावेल्यो खबरो. स्वता कोरोना पॉझिटिव्ह आसून प्रचार करपी आर्थूर डिसिल्वा हांच्या आड गुन्ह्यांव नोंद झाला. मामलेदाराच्या कागाळी उपरांत मडगांव पालिकेंतल्या वॉर्ड क्रमांक 7 उमेदवार आर्थूर डिसिल्वा हांच्या आड फातोड्डे पुलीस स्टेशनाचेर गुन्ह्यांव नोंद झाला. कोरोनाची लागण झाल्या उपरांत प्रचारा खातीर भोंवताना मामलेदार आनी पुलीस निरीक्षकान तांकां विचारले, पूण त्या वेळार आर्थूर डिसिल्वा गाडयेंत बसून गेले. पुलीस फुडलो तपास करता अशी माहिती फातोड्डे PI कपिल नायक हांणी दिली. मॉर्निंग वी आर रिसिव्हिंग वन कॅन्डिडेट फ्रॉम वॉर्ड नंबर 7 आर्थर डिसिल्वा इज मूव्हिंग कंप्लेनिंग अँड सॉलिसिटिंग द वोटर्स डिस्पाइट ऑफ कोविड पॉझिटिव्ह. सो ऑन दिस कंप्लेन आय वॉज मूव्हिंग इन माय बेस स्टेशन. At that time, Mamledar was also there, returning officer was also there. At that time, we also found that the said candidate was moving near the Morida booth with his car. So after seeing us, he disappeared from the place. So in the meantime, the Mamledar Sarjit, that is assistant returning officer, filed his complaint before us for disobeying the provisions under Epidemic Act by moving solicitly and complaining in spite of COVID positive by this candidate. And we have registered the offense under section 118-269 IPC and our further investigation is in progress. Bureau report Prime. सांगे नगरपालिका निवडणुके खातीर धावड आसात. सकाळी मतदान सुरू झाले तेन्नाच्यान लोक मतदानाक भायर सरले. कोरोनाच्या फाटभुंयेर लोकांमदीं भय पातळिल्लो आसतना लोक भायर सरले. पुलिसांचो कडक बंदोबस्त आशिल्लो. आपणाली कामां जावची आनी नगरपालिकेन लोकांक बरें प्रशासन दिवचें म्हणून लोक मतदानाक भायर सरले. सरकारान घालून दिल्ले SOP पालन करीत लोकांनी मतदान केलें. सांगे वॉर्ड नंबर 7 दोन फावटी मारामारी जावपाची घडणूक घडल्या म्हणून वॉर्ड नंबर 6 उमेदवार उलयले. वॉर्ड नंबर 6 हो एकूच मुस्लीम उमेदवार आसा, मात सगळी भाजपाची टीम ह्या उमेदवाराक हारोवपाक एक जाल्या म्हूण ह्या वेळार उमेदवाराचो घरकार उलयलो. फर्स्ट वॉर्ड दिले हें जालें 22%
लोकांची रिस्पॉन्स कित्याक कोविडाचे टायमार लोक भायर सरल्या मातशी गप पडल्या कामां तुम्ही खंय सावन आयिल्ली मुन्सिपाल्टी मॅडम वोटिंग करून भायर सरल्या सांग्या वयले किती मुद्द्या धरून तुम्ही आज वोटिंग केल्ले आसा जो सांगेम जो जो होना है जो काम होना है कौन से मुद्दे पे आपने वोटिंग किया है जो ये आपको होना है काम ये नहीं हुआ है अभी तक भाजी का म्युनिसिपालिटी में तो भाजी का प्रॉब्लम आपको वेंडर लोगों को है बैठने का ये मुद्दे पे आम्ही जेव्हा सांग्यार या जाग्यार आसा लोक वोटिंग करपा आयिल्ले आसा पण जेव्हा पोलीस बंदोबस्त आसा लोकांनी डिस्टन्स मेंटेन केला जे गोवा गव्हर्नमेंटाची एसओपी आसा खंय तरी सांगेचे पीआय पोलीस फोर्स हांगा बरे काम केल्ले आसा की लोकांक मेंटेन करपा खातीर जे एसओपी आसा गोवा गव्हर्नमेंटान दिल्ली ती दिसता फाटल्यान सांग्या वयले आख्खे पोलीस जे स्टाफ आसा हांगा सद्या सकाळी साकून आमकां दिश्टी वावुरताना दिश्टी पडटा आनी सद्या तरी सांग्यार अजून अशे काही घडामोडी जाल्ला की खंय तरी पोलिसांक वचून हांगा स्टॉप करपाक पडल्या हेडपर्सन चान्सीस आसा ते खातीर ते भिवून मारामारी करपाक लागले सध्या झगडी काडपाक लागले ते खातीर इतले पोलीस आमचे मागे फोनां येले करपाक अजून पर्यंत दोन फाटी झगडी झाली सकाळी पर्यंत आता पर्यंत सकाळी सर आता पर्यंत दोन फाटी झगडी झाले आणि ते एकमेकांक मारता आणि हंगा येऊन हसता मदीं झगडी लावून आबोली मदीं झगडी लावून मजा पडोवपाक अशें म्हणटा तुमचो वॉर्ड नंबर जाय वॉर्ड नंबर 6 गे कम्युनिटी कॅथलिक आणि हिंदू तिघी मिळून हांव काम करताले सकाळी साकून कितले लोक अजून सुद्धा भायर सरले येवपाचे आसा चड की लोक येवपाचे एक दोनशे झाले आणि येवपाचे कोविडा लागून लोकांचे किती इफेक्ट पडलेलो आसा ना ना आमगे रमजान आहा ते खातीर ते उपवास राहून येवपाक शकना ते मागीर येतले आणि फ्रायडे नमाज मागीर येतले नमाज त्या वॉर्ड नंबर 6 एकूच आमगे मुस्लिम सीट आता म्हाका कळना ते खंयच्यान खंयच्यान प्रेशर आसा तेंका की तो सीट उडोवपाक ते लागून फुल्ल सगळे लोक बीजेपीचे सगळे लोक हो एक बी टीम बीजेपीचो संजय रायकरा पळय बी टीम बीजेपीचो ते फुल्ल बीजेपी म्हाज्या फाटल्यान लागला कित्याक आमी सुप्रीम कोर्ट जिकून येयल्ले सुप्रीम कोर्ट जिकून येयल्ले म्हणून ते तेंकां ते इन्सल्ट जाल्ली आहा ती इन्सल्ट आहा ते काबार करपाक हे मनशां धरला हे असले मनशां धरले तेंच्यान तेजे कडेन हराम पयसो आसा कळ्ळें त्या पयशां लागून तेंच्या त्या पयशां तो मोडून येवपाक वयता हे हेंगे कितें आहा फक्त डिवायड एंड रूल आतां आमचे मुस्लीम भाव आमी इतली वर्स एकठांय नाशिल्ले पूण आयज हो येवन आणि आयज झगडी सामके आमचे दोन ग्रूप करून उडयता म्हणल्यार ह्या मनशान कांय ना कांय लायकेचो ना लायकेचो ना तो मनीस ते मनशान आयज झगडी लायल्या ब्युरो रिपोर्ट प्रायम आता घेऊया एक व्यवसायिक विसव दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला गोयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तेंकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग आसता थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हें इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एन्ड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट प्राइम सहेली मेगा इव्हेंट Indra Chika.
प्राइम टीवी दोतर कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार. हॅलो एंड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाइड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाइफ. तियात्रीस कार्यावळेन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरतां. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमचे आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. बशिल्ले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हासोवपाक तुमकां, घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. मोबायल फी स्टॉलाक लागून सरकाराच्या CSS ब्लू रेव्होल्युशन येवजणे अंतर्गत अर्थिक मदत मेळटा. पिरोळचे राजू गावडे हांणी येवजणेचो लाव घेवन फोंडे शारात केरी वळवय कोर्टी जंक्शनाचेर मोबायल वेनींतल्यान नुस्तें विकपाची सेवा सुरू केल्या. ह्या मोबायल फी स्टॉलाचे उक्तावण कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकीं जालें. ह्या वेळार तांचे वांगडा STचे चेअरमॅन दुर्गादास गावडे, कुटीचे सरपंच सुनील खेडेकार तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. अत्यंत महत्वाचे पाऊल आज गोयकारांनी मारप हे खूप महत्वाचे असं. आपण स्वतःच्या पायाचेर उभं राहू आणि एक नवे एम्प्लॉयमेंट जनरेट करत. हांव सदांच म्हणता, जोपर्यंत मेहनत घेना तोपर्यंत फळ हे केन्नाच मेळणार नाही. हो व्यवसाय जो असा तो सकाळ फुडें उठून ते फीश हाडप, नंतर सेल करप, तो खूब आणि प्रॉफिटेबल हो व्यवसाय असा. त्याचप्रमाणे ही एक समाजसेवा असा, जेणेकरून आमकां पहिलं नुस्तें हाडपा खातीर फोंडेचें एक नुस्त्याचें मार्केट आसतालें. मागीर मध्यंतरी आमच्यो भयणी म्हणू नाकात, आवयो म्हणू नाकात, नात्यार घेवन सगळ्यांच्या दारादारांनी नुस्तें पळोवपाक येवपाक लागलें, पावपाक लागलें. पूण आज तो मातसो वेळ जो आसा तो खूब फाटीं पडिल्लो आसा आणि आज नवी जी फोर व्हिलर्साचेर नुस्तें घेवन आज सबंद प्रत्येक वेंडर आज गांवांनी फिरता. पूण सरकाराच्या माध्यमातल्यान बरे तरेची एक स्कीम खंय तरी एक स्टेशन करून आणि सगळ्यांक लोकांक खबर आसा की 6:30 वरांचेर किंवा 6:15 वरांचेर आमकां नुस्तें मेळटा. कारण सगळेच कामाक बसणारे लोक जे आसात आणि तांचे पयलू जर तांकां सगळी जेवणाचे टिफीन घेवन वता त्या वेळाचेर तांकां ही सगळी फॅसिलिटी जर मेळ्ळी जाल्यार म्हाका दिसता ही खूब मोठी सर्वीस समजता. राजू बाबान भरपूर त्रास काडटा आसतनाच आज ताणें एक विचार आमच्या मुखार मांडलो आनी तांकां सातत्यान म्हजे ऑफीस म्हणू नाकात, आमचे बाकीचे सगळे कार्यकर्ते म्हणू नाकात, तांकां मुखार पुश दिलो आणि तूं हो वेवसाय कर. आणि त्या दृश्टिकोनांतल्यान आज ह्या गाडयेचो आमी शुभारंभ करतात. देवा लागीं मागता की हो वेवसाय जो तेणी जो आज शुभारंभ केल्लो आसा त्या वेवसायान तांकां भरभराटी मेळची. आणि एक गोष्ट आमी सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय की कस्टमर आमच्या प्रेमायसिसां भितर येणारो हो खूब आमच्या खातीर देव आसता. गिरायक हें खूब मान सन्मानान तांकां मानप वागप हें खूब म्हत्वाचें आसता आनी ती क्वॉलिटी आमच्या राजू बाबा कडेन आसा. आनी ज्या वेळाचेर आमी गिरायकांक आपणें ओडून घेतले, आमचे काळजांत तांकां आमी झिलतले, त्या वेळाचेरूच हो मोठो वेवसाय जो आसा तो खूब फ्लरीश जावपाक शकता. आणि तुमकां सगळ्यांक खबर आसा की गोंय सध्या नुस्तें आणि शीत आणि कडयेच्या शिवाय आमच्या गोंयकारांचे अन्न मुखार वचना. आणि म्हणूनच फीश हो अत्यंत एक मोठो एक हे जाल्ले आसात, पदार्थ हो जाल्लो आसात. आणि त्या दृष्टिकोनातल्यान हे वेवसायाक एक मोठी भरारी आयिल्ली आसात. अशीच भरारी
आमचे गोयकारांनी मुखार येवचे आणि हे व्यवसाय जो आसा तो मुखार व्हरचो आणि तुमच्या स्वतःचो उदरनिर्वाह तुमच्या कुटुंबाचो उदरनिर्वाह करचो हाजे एक ज्वलंत उदाहरण जर आसा जावं तो राजूबाब गावडे आसा ताज्या सगळ्या कुटुंबियांक हांव आणि देवान बरे तरेचे आरोग्य प्राप्त करून देऊचे म्हणटा तेकाय हो व्यवसाय बरो तरेचो वसून ताणी एक चार पैसे कमवून त्यांचे स्वतःचे कुटुंब आणि स्वतःचे उदरगत तर करचे अशी ह्या वेळाचेर हांव देवा लागीं प्रार्थना करतां। प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे। फोणे शहरात बिगर गोयकार कामगारांक लागून येरादारी समस्या जावपाक लागल्या। एखादी गाडी थांबली की आपणाक काम मेळत या गडबडीन ते रस्त्याचेर मेळत तशें धांवता आणि हाका लागून अपघात जावपाची शक्यताय वाढूंक लागल्या। सफा मस्जिद मिलिटरी कॅम्पा लागीं तशेंच नागा मस्जिद आणि सावित्री हॉला लागीं सदांच हे कामगार भिरियो करून रावतात। सामाजिक अंतराची 3-13 वाजून ते रावतात। बांदोडा पंचायतीच्या सरपंचान कामगारांक रावपा खातीर एक सुवात केल्ली, मात कामगार थंय रावपाचे सोडून आपल्या सदच्या जाग्यार रावून गर्दी करतात। तेन्ना फोंड्या पीएन हाचेर लक्ष घालून तोडगो काडचो अशी मागणी बांदोडेचे सरपंच राजेश नायक हांणी केल्या। आपणे या संबंधात फोंड्या पीएक पत्र बरयलां अशी माहिती तांणी मुखार दिली। हांगा जे लेबर रावता पंचायतीन तांकां सद्या टेम्पररी हांगा जागो करून दिल्ली आसा। जे लोक रस्त्यार रावताले, जे लोक एक्सिडेंटाचे कंडिशनान आशिल्ले, तांकां आमी फॉर टायम बींग टेम्पररी हांगा सद्याक जागो करून दिल्ली। पूण तसो पळोवपाक गेल्यार फोंड्या भितर हेजो फायदो आसा आनी नाय बी, कित्याक फायदो ना कारण सांगपाक, कित्याक आयज सापा मस्जिद जंक्शन, मिलिटरी कॅम्प जंक्शन, नागा मस्जिद जंक्शन आनी सावित्री जंक्शन प्लस पोटान जे लेबरांची क्रावड आसता आनी ते रस्त्यार ऑलरेडी आसता, सो हे लोकांकूय त्रासदायक आसा प्लस गाड्यांकूय त्रासदायक आसा। सो हेजेर खंय तरी कंट्रोल करपाक जायो। हांव फोंडा पी आय कडेन रिक्वेस्ट करतां, तांकां हांवें ऑफिशियल लॅटरूय दिल्लें, तेणी मदीं मॉनिटरींग येवन केल्लें, पूण तेंचेय कंडिशन आमकां खबर आसा की तांकां टायम सारको गावना आनी हांगा कांय मॅनेज करपाक जायना। मदीं मदीं हांगा पेट्रोलिंगा गाडी येता, ते मॉनिटरींग करता, पूण आमची रिक्वेस्ट आसा की हांगा कंटिन्यू हे सगळ्या जाग्यांनी कंटिन्यू एक पुलीस दवरचो जो तेंचेर मॉनिटरींग करतलो आनी जेणे करून हे लोक हांगा शिस्तीन उरतले, तेंचो लोकांक त्रास जावचो ना। कित्याक हांगा जेन्ना एक गाडी येता तेन्ना ते लेबर ऑलरेडी रस्त्यार येता आनी रस्त्यार अशे परिस्थितीन येता की आपल्याक काम पयलीं मेळो जाय म्हणून। सो हांगा एक कंडिशन अशें आसा त्या टायमार की गाडी घेवन वडणारो तेका एक्सिडेंट जावपाक शकता, लेबरांकूय त्रास जावपाक शकता आनी गाडयेच्या ओनराकूय त्रास जावपाक शकता। सो हे लेबर जर शिस्तीन खंय तरी एका जाग्यार उरले, हांव हे ज्युरिडिक्शनां म्हणना, खंयी ह्या लेबरांक जर फोंड्या भितर एक जागो करून दिवन तांकां जर सेफ दवरप दवरलें जाल्यार हे आमच्या हिताचें आसा। कित्याक आमकां जण एक कामाक लेबर जाय पडटा आनी जर लेबर ना जाल्यार आमी आयज काम करूं शकना। कांय लोक पयलीं गोंयकार स्वता काम करताले, आयज लेबरांचेर आमी खूब डिपेंड आसा। सो ह्या लेबरांक खंय तरी सिस्टीम दवरची म्हणून हांव गव्हर्मेंटा कडेन मागतां। प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडे। आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारिया आयच्या मुखेल खबरांचेर। 5 नगरपालिकांचे मतदान झाले, कोविडाक लागून कमी प्रतिसाद, कोविड पेशंटांनी पीपीई किट घालून केले मतदान, निकाल 26 तारखेर। पांचूय नगरपालिकांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार निवडून येतले, सदानंद शेट तानावडे हांणी उक्तायलो विश्वास। एक बदल घडोवन हाडपा खातीर सगळे लोक मतदान करतले, संकल्प आमोणकर हांचे म्हणणे। इतल्या नायच्यो खबरो हांगाच सोंपता। तुमचे प्रतिक्रिया आणि सुचवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सअप करात 9 6 3 7 9 9 2 4 4 या क्रमांकाचेर। पळयत रावत प्रायम।